सांगलीतील कर्नाळकडे जाणाऱ्या मार्गावर एका दुचाकी स्वाराकडे लिफ्ट मागून थोड्या अंतरावर गेल्यानंतर उलटी आल्याचा बहाना करून गाडी थांबवून त्या दुचाकी स्वाराची मोटरसायकल दोघा चोरट्यांनी लंपास केली. सदर चोरीची घटना ही गुरुवार दिनांक 20 जून रोजी रात्री 10:15 वाजण्याच्या सुमारास रणवीर धाब्यासमोर घडली. या प्रकरणी बाजीराव बापू मरगाळे वय वर्ष 37 राहणार अथनी कर्नाटक यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की बाजीराव मरगाळे हे आपल्या कुटुंबियांसह कर्नाटक राज्यातील अथणी येथील कवाळी गावामध्ये राहतात. गुरुवार दिनांक 20 जून रोजी रात्री 10:15 वाजण्याच्या सुमारास कळणार रोडवरून सांगलीकडे त्यांची मोटरसायकल क्रमांक KA23ES8368 सांगलीकडे येत होते. त्यावेळी दोघा 20 ते 27 वर्ष वयोगटातील तरुणांनी त्यांना लिफ्ट मागून आम्हाला सांगली बस स्थानकाजवळ सोडा असं सांगितलं. थोड्या अंतरावरील रणवीर धाबा समोर गाडी आली असता यातील एकाने मला उलटी आली आहे गाडी थांबवा असं सांगून गाडी थांबवली. त्यावेळी बाजीराव हे गाडीवरून उतरले असा दोघा चोरट्यांनी त्यांची मोटरसायकल घेऊन पलायन केल्याचं घडलेल्या घटनेनंतर बाजीराव मरगाळे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.